2,000 मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावा सेवा पोर्टर्सवरून बरोबर ना परदेशात जाणार. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. इलाज आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय, सडवला जातोय, त्याला भाव नाही. तिथे तुम्ही निर्यात बंदी केली, शेतकऱ्याने आमच्या 4 पैसे कांदा उत्पादक दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यात बंदी, ही बंदी, ती बंदी. पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो, कांदा खरेदी करतो, तो गुजरातला जातो, तिथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार. म्हणजे गुजरातचा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका. महाराष्ट्राचा कांदा सडवा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा. हे मोदींचं धोरण. आजच माननीय शरद पवार साहेबांनी एक उदाहरण दिलेलं आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना ते साहित्याने दिलं आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेअरीनं इथे चारा पाठवला आमची जनावरं जगवण्यासाठी. म्हणून नरेंद्र मोदींनी अमूलच्या संचालकांवरती गुन्हे दाखल करून खटले चालवले. हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष. महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्राची गुरं, जनावरं, पशुधन हे तडफडून नेलं पाहिजे असं मोदी आणि शहांना वाटतंय. गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे. इकडला शेतकरी तडफडत मेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री नसून गुजरातचे प्रधानमंत्री आहे.